सगळ्यांना नमस्कार. मला ज्या वेळेला सर्वात पहिल्यांदा सांगितलं गेलं की पक्ष्यांवरती बोलायचंय, त्यावेळेला मी त्यांना म्हटलं ऑर्गनायझरना की पक्षी हा एक खूप मोठा विषय आहे, तर त्याच्यामध्ये बोलण्यापेक्षा आपण काहीतरी असं युनिक करूया का. तर त्यांना पण ती आयडिया आवडली आणि लोकांच्या दृष्टिकोनातून सहसा वेगळा विषय पक्ष्यांचा हा आम्ही निवडला. ज्यावेळेला आपण आपल्या आजूबाजूला बघतो शेकडो पक्षी आपल्याला दिसतात, मुंबईमध्ये 400 प्रकारच्या वरती पक्षी आपल्याकडे आहेत, पण वेडर बर्ड हा जो प्रकार आहे तो तुम्हाला नक्की काय तो नंतर सांगेन, पण त्याच्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो की वेडर बर्ड हा जो प्रकार आहे तिकडे सहसा सामान्य लोकांचं लक्ष जात नाही. अगदी जे फोटोग्राफर आहेत, बायोलॉजिस्ट आहेत, पाण्याच्या ठिकाणी काम करतात, त्यांनाच ह्या पक्ष्यांबद्दल चांगली चांगली पैकी माहिती असते, पण सामान्य लोकांसाठी हा एक प्रकारचा थोडासा वेगळा विषयच आहे. बर, आता सुरुवात करायच्या अगोदर काय बेसिक कन्सेप्ट, सर्वात पहिलं वेडर म्हणजे काय, अनेकांना माहिती नसतं वेडर म्हणजे काय, ते म्हणजे पाण्याच्या आसपास राहणारे लांब पायांचे पक्षी जे पाण्याकडे वेड करतात. वेड करतात म्हणजे काय, तर वॉक थ्रू शॅलो वॉटर, म्हणजे अतिशय संथपेक्षा कमी डेप्थ असलेल्या पाण्यामध्ये, खोल नसलेल्या पाण्यामध्ये चालणं. मग ह्या चालण्यासाठी त्यांच्यामध्ये काहीतरी अडॅप्टेशन झालेले असतं. चालण्यासाठी त्याला जमीन लागते खाली, ज्या ठिकाणी पाणी असतं त्या ठिकाणी साहजिकच जमीन दलदलीची असू शकते, असते असं म्हणत नाही, असू शकते. मग त्यांचे पाय मोठे असतात, उंच असतात, जेणेकरून त्यांची पिसं जी आहे साधारणतः चिखलापासून वरती राहतात. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचे जर ते पाण्याच्या आसपास आहे तर त्यांना पाण्यात पोहण्याचा प्रसंग उद्भवू शकतो. मग त्यावेळेला त्यांना बदकासारखे वेब्ड टो म्हणजे पडदेयुक्त नख्या किंवा बोटे त्यांना असतात, जेणेकरून पाण्यात पोहण्याचा प्रसंग आलाच तर ते पोहू शकतील. पण प्रत्येक ह्या जलीय पक्ष्यांना, जलचर पक्ष्यांना पडदे असतीलच असं गरजेचं नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की त्यांची जी बोट असतात बऱ्यापैकी लांब असतात, जेणेकरून पाण्यावर उगवणाऱ्या वनस्पतींच्या पानावर चालू शकेल. उदाहरणार्थ कमळाचं पान, कमळाच्या पानावर अत्यंत नीटपणे उभं राहण्यासाठी म्हणून त्यांची बोट मोठी असतात. देशामध्ये, आपल्या भारतामध्ये साधारणतः 210 विविध प्रकारचे जलीय पक्षी आणि जलचर पक्षी आहेत. जलीय पक्षी आणि जलचर पक्ष्यांमध्ये म्हणजे काय, एक लक्षात घ्या, वेडर आणि वॉटर बर्ड्स वेगळे वेगळे आहेत. वॉटर बर्ड मध्ये तुमची पाणकोंबडी येते, अनेक शिकारी पक्षी येतात जे पाण्याच्या जवळ राहतात, पण ते वेडर नव्हेत. वेडर म्हणजे पाण्याच्या संपर्कात अख्खं आयुष्य व्यतीत करणारे. बरं, आता हे वेडर कुठून येतात, अनेक वेडर जे मॅक्झिमम वेडर आहेत ते मायग्रेटरी आहेत, म्हणजे स्थलांतरित करणारे. मी अगोदर काल एक सेशन घेतलं, त्याच्यामध्ये मी स्थलांतरित पक्ष्याबद्दल एक गोष्ट सांगितली होती की पक्षी स्थलांतर करण्यामागचं मुख्य कारण काय. अनेक कारण आहेत, प्रजनन आहे, इतर गोष्टी आहेत, पण मुख्य कारण म्हणजे एक लक्षात घ्या, हे बघा हा जो भाग दिसतोय तो एकदम नॉर्थ ध्रुवाचा, म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाचा. ज्या वेळेला ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी ह्या महिन्यामध्ये आपल्याकडे हिवाळा असतो, तेव्हा तिकडे सुद्धा हिवाळा असतो, आणि त्यावेळेला हिवाळ्यामध्ये तापमान जे असतं ते -30° सेल्सिअसच्या आसपास असतं. या ठिकाणी तर ते मरून जातील. मग अशा वेळेला हे जे पक्षी, स्थलांतरित पक्षी आहेत, ते साधारणतः विषुववृत्तापाशी म्हणजे इक्वेटरच्या जवळ स्थलांतरित करतात, जेणेकरून तिकडचं तापमान त्यांना सोसण्या एवढे योग्य असेल. भारताचा जर आपण विचार केला तर आपल्या भारताचं जे इंडियन सबकॉन्टिनेंट रिजन म्हणतात, भारतीय उपखंड, त्याचं हिवाळ्यातलं तापमान हे 15°च्या आसपास असतं. म्हणजे काही ठिकाणी 5-6° सेल्सिअस पण असतं, पण काही ठिकाणी 25 पण असतं. आणि हे तापमान या स्थलांतरित पक्ष्यांच्या ओरिजिनल ठिकाणाच्या उन्हाळ्याप्रमाणे असतं, म्हणून पक्षी स्थलांतर करतात. मग ह्या वेडर किंवा जलचर पक्ष्यांमध्ये सुद्धा मायग्रेटरी बर्ड्स आहेत आणि आर्क्टिक मायग्रेटरी बर्ड्स आहेत, म्हणजे एकदमच उत्तर ध्रुवाकडनं स्थलांतरित करणारे. मग पक्ष्यांचा स्थलांतरित करण्याचा जो उडण्याचा मार्ग असतो त्याला फ्लाय वे म्हणतात. फ्लाय वे, तुम्हाला इकडे या जागतिक नकाशामध्ये विविध रंगांनी दर्शवलेले फ्लाय वेज दिसतील. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सर्व फ्लाय वे मधनं 3 फ्लाय वे भारतीय उपखंडामधनं जातात.
नीट लक्ष द्या, हा जो हिरव्या रंगाचा आहे तो भारतीय उपखंडामध्ये जातो, जांभळ्या रंगाचा आहे तो भारतीय उपखंडामधून जातो, आणि हा लाल रंगाचा आहे तो सुद्धा भारतीय उपखंडामधून जातो। म्हणजे विचार करा, भारत हा मायग्रेटरी बर्ड साठी, स्थलांतरित पक्ष्यांसाठी किती महत्वाचा देश आहे। बर, आता एक महत्वाची गोष्ट, ज्या प्रकारे तुम्हाला मी वेडर बर्ड किंवा जलचर पक्ष्यांच्या पायांच्या रचनेबद्दल, संरचनेबद्दल, अनुकूलनाबद्दल, मॉडिफिकेशन बद्दल सांगितलं, त्याच प्रकारे त्यांच्या चोचीमध्ये सुद्धा सर्वात जास्त प्रकारचं मॉडिफिकेशन आढळून येतं। फ्लेमिंगो पक्षी काय खातात तुम्हाला मी मनामध्ये विचार केला, 5 ते 10 सेकंदाचा वेळ देतो। बर, अनेक जणांनी विचार केला असेल छोटे छोटे मासे असतील किंवा क्रस्टेशियन्स म्हणजे कवचधारी प्राणी असतील असे ते खातात। नाही, तुम्ही जर त्यांच्या फ्लेमिंगो चोचीचा साळीचा भाग बघितला तर तुम्हाला दिसून येईल की तिकडे गाळणी सारखे केस आहेत। आपण जशी जी गाळणी चहाची पावडर गाळायला वापरतो तसं त्याच्यामध्ये रचना असते। मग हे काय करतात, पाणी चोचीमध्ये घेतात, चोच बंद करतात आणि आतमध्ये बकल कॅव्हिटी जी असते म्हणजे तोंडातला आतला भाग, तर त्याच्यामध्ये प्रेशर क्रिएट करतात। प्रेशर क्रिएट केल्यानंतर पाणी बाहेर येतं, पण ह्या गाळणी सारख्या केसांमधनं आतमध्ये अल्गी किंवा शेवाल जे असतं ते आतमध्ये राहतं। त्याचबरोबर सूक्ष्म क्रस्टेशियन जे असतात ते सुद्धा अनेक वेळा त्यांच्या चोचीमध्ये अडकतात आणि मग त्याचा ते खाद्य म्हणून उपयोग करतात। त्यांच्या गुलाबी रंगाबद्दल आपण नंतर बोलूया, आपण पुढच्या चोचीबद्दल जाऊया। पुढची चोच आहे प्लॉवरची आणि सँड पेपर। सँड पेपर प्लॉवर हे ऍक्च्युअल वेडर्स आहेत हे लक्षात घ्या, पण ह्या जलचर पक्ष्यामध्ये चोचीमध्ये मोठ्या प्रमाणात फरक आहे। हा फरक काय आहे तुम्हाला पुढच्या साईडमध्ये कळेल, आत्ता बोलणार नाही। स्पूनिल बिल पक्षी जो आहे तो बगड्यांच्या जातीमधला आहे, पण चोच बघा, मोठाले मासे पकडण्यासाठी म्हणून त्याची चोच चमच्याच्या आकारासाठी चपटी झाली असते, माशांवर ग्रीप चांगल्या प्रकारची मिळते। चोचीच्या आतमध्ये खरखरीत भाग असल्यामुळे गुळगुळीत मासे ज्याच्यावरती म्युकस मेम्ब्रेन असतो, म्युकस थर असतो, ते सुद्धा त्यांच्या चोचीमधून सुटून जाऊ शकत नाहीत। पाईड अॅवोर्स याचे छान फोटो तुम्हाला मी दाखवणार आहे ठाण्याखाडीमधले। चोच पण बघून घ्या अगोदर, ही जे मडफ्लॅट वरती दगड असतात त्या दगडाच्या खालचं चिखल उकरून काढण्यासाठी म्हणून अपवर्डली बेंडेड त्यांची चोच असते। पुढचं आहे ओपन बिल स्टॉर्क। अत्यंत विचित्र असं वाटते की चोच तुटलेली आहे, पण नाही, चोचीकडे जर तुम्ही नीट बघितलं तुम्हाला कळेल की अत्यंत दणकट दगडासारखी चोच असते। उपयोग काय, शिंपले, शंख, गोगलगाई ह्यांचे जे शेल्स असतात, शंख असतात, वरचं कॅल्केरियस म्हणजे कॅल्शियम युक्त जे कवच आवरण असतं ते अडकित्यासारखं तोडून फोडून आतला मांसल भाग खाण्यासाठी म्हणून त्यांची ही चोच अशा प्रकारची अडकित्यासारखी बनलेली असते। कर्ल्यू जे आहेत ते पाईड अॅबोसेटच्या अगदी विरोधात आहेत। मोठ्या मोठ्या दलदलीमधला आतपर्यंत साधारणतः 15 ते 20 सेंटीमीटर आतले सजीव खाण्यासाठी म्हणून त्यांची चोच डेव्हलप झालेली आहे। आता विचार करा, इकडे आपल्या लोकांना 40 नंतर चष्मा लागतो आणि ही लोक म्हणजे हे पक्षी जे आहेत ते 15 ते 20 सेंटीमीटर आतलं जे आहे ते त्यांच्या व्हायब्रेशनने शोधून काढतात, म्हणजे विचार करा ते किती मॉडिफाईड झालेले असतील। त्याच्यानंतर इंडियन पॉन्ड हेरॉन हा डक्क्यामधला बगळा तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, मासे खाणारा आणि लहान लहान मासे, मीडियम साईजचे मासे हा खातो अत्यंत चांगल्या प्रकारे नेम धरून। फिश इगल नावानेच कळतं, मोठारे मासे सुद्धा त्याच्या पंजामधून पकडतो आणि त्याच्या एकदम खास रॅप्टर आहे हा, म्हणजे शिकारी पक्षी आहे, त्याच्या चोचीनुसार तो त्यातलं मांस ओरबाडून तुकडे तोडून ओढून खाऊ शकतो। हे वेगवेगळ्या प्रकारच्या पाण्याजवळ राहणाऱ्या पक्ष्यांच्या चोचीचे मॉडिफिकेशन आहे। आता हा एक व्हिडिओ मी सहसा दाखवतो अनेकांना, कारण खूप असा छान व्हिडिओ आहे हा। ह्याच्यामध्ये तुम्हाला एक दिसेल की भरती ओटी होते कशी, तुम्हाला माहिती भरती ओटी होते चंद्राच्या आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने, तुम्ही भरती बघितली असेल, तुम्ही ओटी बघितली असेल, पण नक्की होते कशी, हाऊ इट वर्क्स आणि व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट हायटेड अँड लोटेड, हे तुम्हाला सहसा म्हणजे तुम्हाला जे म्हणतोय ते सगळ्यासाठी नाही सहसा माहिती नसेल, तर एक सांगतो, 6 तास भरती 6 तास ओटी 6 तास भरती 6 तास ओटी म्हणजे टोटल 24 तास एका दिवसामध्ये 2 ओट्या आणि 2 भरत्या येतात।
ह्या व्हिडिओचं शूट करण्यासाठी मी 11 तास माझा कॅमेरा ठाणे खाडीच्या एका कॅनल जवळ लावला होता, क्रिकलेट जवळ लावला होता, आणि 11 तासामधनं हा 27 ते 19 सेकंदचा व्हिडिओ कॅप्चर केला गेला. बघा, बर, आता ओटी आहे. तुम्ही एक गोष्ट मिस केलीत मला माहित आहे, ती गोष्ट तुम्हाला मला दाखवायची. आता मी ज्या ठिकाणी सांगतोय त्या ठिकाणी ओटी होताना बघायचं. मी तो परत अर्धवट व्हिडिओ प्ले करणार आहे आता, या भागात बघून घ्या. तुम्हाला जसं पाणी ओसरलं तसं ह्या दलदलीवरती बरेच काही मुवमेंट दिसले असतील, अशी बुडबुड्यासारखे काहीतरी हलतंय, काहीतरी होतंय. सांगायचं हे महत्वाचं की जसं पाणी ओसरतं ह्या दलदलीमधनं निवटे मासे आणि फिडलर क्रॅब नावाचे एक नांगीवाले खेकडे वरती येतात, आणि हे खेकड्यांची पिल्लं, हे खेकडे, हे निवटे मासे खाण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जलीय पक्षी येतात. चिखल एवढा भयंकर आहे, दलदल एवढी भयंकर आहे की जर तुम्ही आतमध्ये जायचा प्रयत्न केला तर किमान गुडघ्यापर्यंत तुम्ही आतमध्ये अचानक रुतून बसता. आणि हे टाळण्यासाठी म्हणून जास्तीत जास्त सरफेस एरिया वाढावा, म्हणजे पृष्ठफळ वाढावं आपल्या शरीराचं, म्हणून ह्या वेडर बर्डचे पाय बोट एकतर मोठी असतात किंवा त्यांना बोटांना पडदे असतात. बर, आता वेडर मध्ये सर्वात महत्वाचे सँड पायपर आणि प्लॉवर. ज्या वेळेला तुम्ही लांबून हे पक्षी बघता त्यावेळेला तुम्हाला त्यांच्यामधनं डिफरन्स करणं, वेगळेपणा करणं थोडंसं अवघड असतं. बऱ्याच प्रकारचे सँड पायपर आणि बऱ्याच प्रकारचे फ्लॉवर आपल्या भारतामध्ये, खास करून महाराष्ट्रामध्ये आहेत. मग आयडी कसं करायचं? समजा तुम्हाला मी सांगितलं, एक पुस्तक दिलं सँड पायपर आणि फ्लॉवर ओळखण्याकडे, सांगितलं बघा ओळखा. त्या पुस्तकामध्ये समजा 50 हे पक्षी असतील, तुम्ही प्रत्येक पक्षी चाळत बसाल का? नाही. मग तुम्हाला एक मस्तपैकी व्हिडिओ दाखवतो, त्या व्हिडिओ नुसार तुम्ही त्या पक्ष्यांचे डायरेक्टली 50% एलिमिनेट करू शकता. आता एक मजा बघा, चोची बघून ठेवा तुम्हाला, कारण चोचीसाठी मी परत मागे स्लाइड वरती येणार आहे. आता सँड पायपर WTF करतात, आता हे काय आहे हे तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर कळेल. बघा हे काय ते, वॉक टू फीड. परत दाखवतोय, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की तुम्हाला काय त्याच्यामध्ये बघायचंय. कळलं तुम्हाला? म्हणजे बघा, वॉक टू फीड. जर एखादा पक्षी असं करत असेल तर तो 100% सँड पेपर आहे. तुमचं फ्लॉवरचे 25% तिकडेच गायब झाले, म्हणजे तुमचं आयडी 50% सुपर झालं या व्हिडिओमुळे. आता फ्लॉवर बघा काय करतात. हा कॉमन सँड पेपर आपल्याकडे सगळीकडे आढळतो. फ्लॉवर करतात SSC. SSC म्हणजे काय? स्टँड, स्कॅन, चेज. उभं राहतात, इकडे तिकडे बघतात, भक्ष्य दिसलं की मागे लागतात. बघा इकडे दुसरी गोष्ट झालेली आहे, अगदी सँड पेपरच्या विरोधात. सँड पेपर सतत चालत होता आणि इकडे फ्लॉवर जो आहे तो भक्ष्याची वाट बघतोय आणि मग खातोय. मग ह्यांच्यामध्ये चोची बघा कशा वेगळ्या असतात. परत मागे जातोय मी काही गोष्टी. हे बघा, सँड पेपर ची चोच लांबट आहे, डोळे लहान आहेत,
फ्लॉवरची चोच छोटी आहे डोळे मोठे आहे का, ह्याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओ मधून मिळेल. मी इकडे तुम्हाला सांगतो, सोपं करून सांगतो. सँड पायपर हा दलदली मधलं रेती वाळू मधले आतले प्राणी शोधतो, जेणेकरून ते प्राणी बाहेर काढण्यासाठी त्याला लांब चोचीची गरज आहे. आणि हे प्राणी त्यांना दिसण्याची गरज नसल्यामुळे त्यांचे डोळे लहान आहेत. अगदी उलट फ्लॉवर जे आहे ते जमिनीवरचे प्राणी खात असल्यामुळे त्यांची चोच छोटी आहे, कारण त्यांना ती चोच आतमध्ये खूप सारा लागत नाही. पण त्याचबरोबर SSC असल्यामुळे त्यांना बघण्याची गरज जास्त आहे, म्हणून चोच आणि डोळीचं कम्पॅरिझन बघा. डोळे ह्यांचे खूप मोठे असतात आणि इकडे सँड पेपरचे डोळे एकदम छोटे असतात, म्हणून तुम्हाला ह्याच्यावर आयडेंटिफाय करणं एकदम सोपं जातं. बर, आता आपण हे झालं, आता आपण थोडस वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांबद्दल माहिती मिळूया. पाईड एवोसेट, तुम्हाला मी म्हटलं होतं की हे बघा दगडाखालचे माती चिखल उकरून त्याच्यामधले खाणारे, त्यांची चोच बघा वेगळ्याच प्रकारची मॉडिफाय झालेली असते. आणि ज्या वेळेला तुम्ही ठाणे खाडीमध्ये किंवा तत्सम खाडीमध्ये पर्यटनाला जाता त्यावेळेला तुम्हाला हे पक्षी आरामात थव्यानी दिसतात. साईज जी आहे ती आपली साळुंकी जी असते मैना, तिच्या दीडपट ते दुप्पट आकाराने मोठे असतात आणि पाय ह्यांची उंच असतात. पाईड एवोसेट गल जे प्रकारचे पक्षी आहेत ते भारतात कधीच रेसिडेन्शियल नसतात, स्थानिक नसतात. तुम्हाला जे जे गल दिसतील ते सगळे गल कुठून तरी बाहेरून आलेले आहेत, पोलंड वरून आलेले आहेत किंवा वरती ग्रीनलँडच्या आसपास वरून आलेले आहेत, जिथे ते राहतात आणि थंडीच्या वेळेला आपल्याकडे येतात. बरं, आता हे पक्षी कोणते तुम्हाला सांगतो. तुम्ही हे साधारणतः पक्षी बघितले असतील. तुमच्यापैकी बरीच लोक क्वीन्स नेकलेस, नरीमन पॉइंट, गेटवे ऑफ इंडियाला गेले असतील. लांबचा लांब रस्ता आहे, त्या रस्त्याला कट्टा आहे, लोक बसले असतात कट्ट्यावरती. सकाळच्या वेळेला गेलात की तुम्हाला काही गुजराती लोक, मारवाडी लोक फरसाण, गाठिया आणि असे बेसनाचे पदार्थ, खारे पदार्थ पिशवीमध्ये टाकताना दिसत असतील. आणि मग शेकडोंच्या थव्यांनी हे गर्ल्स जे आहेत ते त्या गाठियावरती, फरसाणवरती तुटून पडतात. एक मला सांग, खाल्लं असतं का? प्रश्न क्रमांक एक. प्रश्न क्रमांक दोन, नावावरनं कळतंय सी गर्ल्स आहेत. सी म्हणजे समथिंग रिलेटेड टू ओशन. मग ह्यांचं मेन उत्तर तुमच्याकडे आहे. पहिल्याचं उत्तर आहे नाही आणि दुसऱ्याचं उत्तर आहे मासे. मग ज्या वेळेला आपण त्यांना बेसनाचे पदार्थ देतो तर त्यांना ते पचतात का? जर पचले तर त्याच्यामध्ये तेल जे असतं, व्हेजिटेबल ऑइल, ते त्यांना योग्य आहे का? बरं असेल तर त्यांच्या पुढच्या पिढीचं मध्ये जे अंड्यामध्ये अंडी घालणे प्रकार आहे, प्रजा त्यांना योग्य होतील का? ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार केला पाहिजे. मी अनेक वेळा लोकांना हटकतो, म्हणतात अरे हम लोग पुण्य का काम कर रहे है, हम लोग इनको खिला रहे है, हे सगळं असं ते म्हणतात लोक. पण हे योग्य नाही, त्यांना त्यांच्या भरोशावर सोडून द्या. ते जर इतक्या संख्येने आहेत तर मिसळी त्यांना गरज नाहीये, खास करून शेवया आणि गाठियाची, याच्यामध्ये बेसन आणि तेल आहे आणि मीठ आहे, हे त्यांना अजिबात योग्य नाही.